हेलो फ्रेंड्स, मराठी रेसिपी वर्षा किचन मध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे। दुधी भोपळ्याची भाजी नेहमीच सर्वांच्या घरी बनवली जाते, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, खूपच स्वादिष्ट बनते। तर ही भाजी तुम्ही टिफिन साठी सुद्धा बनवू शकता। आपण आता ही भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात। यानंतर गॅसचा फ्लेम कमी करा। यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूयात। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। यासाठी इथे मी 1 चमचाभर मीठ घालत आहे। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजतो। कांदा भाजून झाला की आपण टोमॅटो घालूयात। मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर ही भाजी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तेल सुटेपर्यंत टोमॅटो व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहेत। टोमॅटो भाजून झाली की आपण यावरती मसाले घालूया। सर्वात आधी इथे मी 1/2 चमचा हळद घालत आहे। यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या। सर्व मसाले भाजून झाले की आपण यामध्ये भोपळा घालणार आहे। तर या ठिकाणी मी 1/2 किलो भोपळा घेतलेला आहे। याची साल काढून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे मी। खूप कमी वेळात, अगदी 5 ते 10 मिनिटात हा भोपळा शिजतो। खूप झटपट भाजी बनते याची। सर्व मसाले आणि हा भोपळा व्यवस्थित मिक्स करून घ्या। हा भोपळा शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही। इथे मी फक्त 1 ग्लास पाणी घालत आहे। इतकं पाणी पुरेसं आहे भोपळा शिजण्यासाठी। यानंतर इथे मी 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ आहे, ते 1 तासभर आधी भिजत ठेवली होती। भिजवून घेतलेली ही डाळ आता आपण यामध्ये घालूया। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि इथे मी शेंगदाण्याचं जे कूट केलेलं आहे, शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, ते 2 चमचे घालूया। हे ऑप्शनल आहे, नाही शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी चालेल। सर्व मसाले भाज्या व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून 10 मिनिट मध्यम गॅसवरती शिजू द्यायचे आहेत। दहा मिनिटात झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे। सर्व भाज्या आपण एकदा मिक्स करून घेऊया। तर आपली दुधी भोपळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे। झटपट बनते ही भाजी। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा। त्याचबरोबर आपल्या मराठी रेसिपीज वर्षाज किचन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।